नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होती आहे आता. तर काही शेतकरी तयारीला लागले आहे, काही लागायचे. तर आज आपण कापसाच्या जातीबद्दल माहिती बघूया. कापसाची जाती ह्या तीन प्रकारच्या, तीन जाती त्याच्या कालावधीवर अवलंबून असतात. ते आपण पुढीलप्रमाणे बघूया. लवकर येणारी जात 160 दिवसाच्या आत येत असतात. तसेच मध्यम कालावधीत येणारी जात हे 160 ते 170 दिवसात येते. उशिरा येणारी जात ही 170 दिवसाच्या वर येत असते. त्यामुळे जातीच्या कालावधीमध्ये फार मोठं अंतर नाही, 7 ते 8 दिवसाचं अंतर आहे नुकतंच. त्यामुळे कालावधीनुसार जाताची निवड करणे फार योग्य नाही. तुम्हाला जी जात आवडते व तुमच्या भागात, तुमच्या वातावरणात, तुमच्या शेतात मागच्या वर्षी किंवा 2-3 वर्षीपासून चांगली येत आहे कवा ती तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेली आहे, पण कुठल्याही फील्ड डेमॉन्स्ट्रेशनमध्ये किंवा कंपनीच्या प्रोग्राममध्ये बघितलेली नाही. जात निवडताना जातीची काही वैशिष्ट्ये बघितली पाहिजे. कीड व रोगास कमी बळी पडणारी जात असावी. मध्यम मोठ्या बोंडाचा आकार असावा. फार मोठा बोंड्याच्या मागे लागू नका. बोंडाचा आकार जसा जसा वाढतो तसं दोन बोंडातलं अंतरसुद्धा वाढते. त्यामुळे मध्यम ते मोठं बोंड असेल तरी चालेल. दोन बोंड व फांद्यामधील अंतर कमी असावे. हवामानातील बदलास सहनशील असावे. लगेच थोडं वातावरण बदललं की पाते गळणं, कीड रोग येते. थोडीशी याला सोमारे जाणारी जात बघावी. हे सगळे वैशिष्ट्य असलेली तुम्हाला जात निवडायची आहे. आता कुठल्या जातीची निवड करायची? खूप जास्त जाती लावू नका, खास कर विदर्भातील शेतकरी. जर त्यांना 15 पॅकेट लावायचे असेल तर 4 पॅकेट ह्याचे घेरे, 4 पॅकेट त्याचे घेरे, 2 ह्याचे घेरे, 4 ह्याचे घेते. असे करू नका. खूप साऱ्या जाती एका शेतात लावल्या तर, जसं अगोदर सांगितलं, काही जाती 150 दिवसात येतात तर काही 170 दिवसात येतात. जर या दोन जाती तुम्ही सोबत लावल्या तर तुम्हाला फवारा देताना गडबड होईल, पाणी देताना, खत व्यवस्थापन करताना थोडी गडबड होईल. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही शेतात दोन जाती लावा. बऱ्याचदा शेतकरी ठरवून जातो की आपल्याला कुठले कॉटन पॅकेट घ्यायचे, पण दुकानात गेला तो त्यातले पॅकेट कमी करतो, दुकानदार दुसरे पॅकेट देतो. शेजारचा शेतकरी कुठले पॅकेट घेतो ते आपण घेतो, म्हणजे आपण आपल्यापेक्षा शेजारच्या शेतकऱ्याला जास्त समजदार समजतो. असं अजिबात करू नका. बियाणे आणि खत खरेदी करायची यादी अगोदरच तयार करून ठेवा आणि त्यात अजिबात बदल करायचा नाही. जो काही विचार करायचा आहे तो लिस्ट बनवायच्या आधीच विचार करायचा. कुठली जात चांगली पिकते, त्यावर कीड रोग येतो का, तिची उत्पादन क्षमता किती आहे, आपल्या वातावरणात बसते काय, हे सगळं बघायचं. मग कापूस असो किंवा ते सोयाबीन असो, जो शेतकरी आपली स्वतःची लिस्ट तयार करत नाही, मग ते बियाण्याची असो की कुठल्या खताची असो, जसे पहिला फेऱ्याला कुठलं खत द्यायचं, दुसऱ्या फेऱ्याला कुठलं खत द्यायचं हे ठरवत नाही व गावातील किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्याचं बघून करतो, तो कधीच उत्कृष्ट शेतकरी बनू शकत नाही. त्यामुळे सगळी प्लॅनिंग करा. आपण ह्या सगळ्या गोष्टी का बघत आहोत? कारण आता वेळ गेली नाही आहे, तुम्ही आत्तासुद्धा तयारीला लागले पाहिजे म्हणून. आणि कन्फ्यूज होऊ नका, कारण बरेचदा शेतकरी घरून ठरवून तर निघतो की आपल्याला हां ह्याचे 4 पॅकेट घ्यायचे आहे, हे घ्यायचं, अमूक घ्यायचं, डमूक घ्यायचं, पण बाहेर निघाल्यावर गावातल्या 2-3 लोकांचं, 6 लोकांचं ऐकतो, मग तो त्या लिस्टमध्ये खोडतोड करतो, मग तो जात घेतच नाही. तसंच दुकानात गेल्यावर दुकानदार म्हणतो या पाटील, बसा पाटील, मग पाटलासाठी चाय बोलवली, मग आपण त्याला लिस्ट दाखवतो, तो म्हणतो हे का लावता हो, हे लावा, तुमच्या गावातल्या पाटलांनी हे 40 पॅकेट लावले, हे एक जात एवढी पिकते. जर तुम्ही विदर्भातली असेल तर तो मला म्हणे अरे साहेब, हे मराठवाड्यात एवढी एवढी जात पिकली, याचे एवढे पॅकेट गेले, याचं एवढं ग्रामचं बोंड आहे. आणि तुम्ही विदर्भातली असेल तर असे सांगता ना, मराठवाड्यातली असेल तर असे सांगता की विदर्भात एवढी.
शेवटी शेतकरी जे लिहून आणतो त्यातील एकसुद्धा जात त्याच्या पिशवीत नसते. म्हणून तुम्हाला सांगतो की कन्फ्यूज होऊ नका. आता सांगायचे झाले तर जवळपास 100 कंपन्या आहे, त्याच्यात जवळपास 300 जाती आहेत. त्यातील काही जाती, उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्याबद्दल मी माहिती घेतली आहे, याचा अर्थ असं नाही की बाकीच्या जाती खराब आहे. बाकीच्या जातीसुद्धा उत्कृष्ट आहे. जे तुम्हाला माहीत आहे ते तुम्ही लावू शकता. आता लवकर येणारी जात म्हणजे 160 दिवसापेक्षा कमी येणारी जात सांगायचं झालं तर अजित सीटचे ACH 5 येतं. हे 145 ते 150 दिवसात येतं. लागवडीचं अंतर याचं 3x1 असतं. याचं बोंडाचं वजन सांगायचं झालं तर 4 ते 5 ग्रामाचं याचं बोंड येतं. तसंच प्रवासीचं सुपरकॉट येतं. याचा पिकाचा कालावधी 150 ते 155 दिवस असतो. लागवडीचे अंतर 120 ते 45 सेंटीमीटर लावू शकता. बोंडाचे वजन 5.5 ते 6 ग्राम असतं. तसेच नाच सीडचं NBC 10 येतं. याचा लागवडीचा कालावधीसुद्धा सारखाच असतो. याचे बोंडाचे वजन 4.5 ते 5 ग्राम असतं. आता कपाशीचे मध्यम कालावधीतले वाण म्हणजे 160 ते 170 दिवसात जे वाण येतं, खूप साऱ्या व्हेरायटी भेटून जाईल. जसं सांगायचं झालं तर जसे कावेरी सीडचं जादू, पिकाचा कालावधी 160 ते 170 दिवस असतो. लागवडीचे अंतर 120 ते 60 सेंटीमीटर. बोंडाचा आकार 5.5 ग्रामचा असतो. सीडचं SH 199, याचा पिकाचा कालावधीसुद्धा सारखा 160 ते 170 दिवस. लागवडीचे अंतरसुद्धा 120 ते 145 सेंटीमीटर असतं. याचा बोंडाचा आकार 6 ते 6.5 ग्रामचा असतो. तसेच कावेरीची ATM सुद्धा येतं. याचासुद्धा पिकाचा कालावधी लागवडीचे अंतर सारखेच आहे. याचे बोंडाचे वजन 5 ते 5.5 ग्राम एवढे आहे. तसेच अंकुरचं जय येतं. तसेच कावेरीचं मनीमेकरसुद्धा येतात. तसंच आदित्य सीडचं मोक्ष येतं. याचा बोंडाचा आकार 6 ते 6.5 ग्रामचा असतो. तसेच अंकुर 30-28 येतं. निजुडूचं भक्ती राजा, तुलसीचं कबड्डीसुद्धा येते. तुलसीच्या कबड्डी व्हेरायटी चांगली आहे, पर भेटत नसेल तर शेतकरी बांधवांनो बेभाव याच्यात घेऊ नका. जर त्याच्यावर MRP 853 तुम्ही 1100 घेत असा असं बिलकुल करू नका. नसेल भेटत तर दुसरी लावा. जसं राशीचं मेघना, US सीडचं, US 70-67, ह्या सगळ्या व्हेरायटी मध्यम आणि हलकी जमिनीत चांगला येतो. आता 170 दिवसाच्या वर बघायचं झालं तर मायको सीडचं जंगी 170 ते 180 याचा पिकाचा कालावधी असतो दिवसाचा. याचे अंतर सांगायचं झालं तर 120 ते 160 सेंटीमीटर. याचा बोंडाचा आकारसुद्धा 6.5 ग्रामचा येतो. तसेच मायक्रोसीडचे धनदेवसुद्धा आहे. मायक्रोसीडचं बाउन्सर आणि बाहुबली ह्या दोन व्हरायटी नवीन आलेल्या मागच्याच फील्ड डेमॉन्स्ट्रेशनमध्ये बाहुबलीचा रिझल्ट चांगला मिळालेला आहे. तसंच राशीचं नियो, प्रवर्धनचं एक्स, प्रवर्धनचं रेवानसुद्धा येतं. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांना आज आपण आपला व्हिडिओ इथेच थांबूया.